नमस्ते, आझाद भूमी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण पाहत आहात परभणी जिल्ह्यातील घडामोडींचा वेगवान आढावा। प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय युनानी महाविद्यालय आणि तालुका क्रीडा संकुलासाठी जागा देण्यास तत्वतः मंजुरी, आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची माहिती। परभणी येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 20 एकर, शासकीय युनानी महाविद्यालयासाठी 5 एकर आणि तालुका क्रीडा संकुलासाठी 10 एकर जागेस वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने तत्वतः मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली। यावेळी कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण, आमदार डॉक्टर राहुल पाटील, कुलसचिव रणजित पाटील, कार्यकारी अभियंता स्वामी आदींसह सदस्यांची ऑनलाइन उपस्थिती होती। परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने दिनांक 11 रोजी शहरातील 5 केंद्रावर आणि खासगी रुग्णालयात 133 नागरिकांची रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली। यात 107 जण निगेटिव्ह तर 26 जण पॉझिटिव्ह आढळले। नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, संभाजी सेना। मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून संभाजी ब्रिगेड आणि अनेक मराठी संघटनांनी आंदोलने आणि उपोषणे केली। मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, समाजाच्या भावना तीव्र झाल्या असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजातील आमदार मंत्र्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही असे सांगत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी 11 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या परिसरामध्ये निदर्शने केली। 14 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता, जिल्हाधिकारी। परभणी प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तारीख 11 ते 14 सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली। नागरिकांना खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील 2 दिवसात घराबाहेर कामानिमित्त बाहेर पडू नये, पशुधन जीवित आणि वित्तहानी होऊ नये यादृष्टीने सुरक्षित स्थळी त्यांना हलवण्यात यावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री मुगळीकर यांनी केले आहे। पूर्णा तालुक्यातील सुरवाडी येथे काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आडव्या पडलेल्या ऊसाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 1.5 लाख रुपये मदत करावी अशी मागणी सुरवाडी गावातील शेतकरी करत आहेत। शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे। बळीराजा हवालदिल झाला आहे, खचत चाललेल्या शेतकऱ्याला सहकार्य करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, तेव्हा वाऱ्याने आडव्या पडलेल्या ऊसाचे पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 1.5 लाख रुपये मदत करावी अशी मागणी उत्पादक शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे। आरोग्य केंद्रातून लहान मुलांचे लसीकरण सुरू करा, नगरसेविका झांबड। देशात आणि राज्यात कोरोना महामारीचे थैमान माजले असून गत 4 महिन्यापासून लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे। कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आरोग्य केंद्रातील लहान मुलांचे लसीकरणाचे काम पूर्णपणे थांबले असून लसीकरणाचे हे काम तातडीने सुरू करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सौ उषाताई कांतीलाल झांबड जैन यांनी शुक्रवारी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। मनपाच्या वतीने आंबेडकर नगरात वृक्षारोपण। महानगरपालिका आणि गृहनिर्माण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार आणि सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी सहाय्यक आयुक्त संतोष वाघमारे, भंते मुदितानंद, नगरसेवक विकास लंगोटे, साबेर मुल्ला, ॲडव्होकेट अमोल पात्रीकर, कनिष्ठ अभियंता पवन देशमुख, स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, संभाजी गायकवाड, शुभाताई गायकवाड, संघमित्रा महिला मंडळ, मारुती बनसोडे आदी उपस्थित होते। परभणी शहर मनपाचे प्रभाग क्रमांक 13 मधील मनपा सदस्य तथा विद्यमान शिक्षण सभापती विकास लंगोटे यांनी प्रभागामध्ये केलेली विकास कामे। सुभेदार नगर येथे रोड करणे, प्रभागात ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती त्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची परिपूर्ण व्यवस्था त्यांनी केली। संजय गांधी नगर येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या समोर CC नाली तयार करणे। डॉक्टर आंबेडकर नगर येथे CC नाली केली आणि रस्त्याच्या बाजूला गट्टू टाकले। नगर परिषद कॉलनी येथे रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे कामही प्रगतीपथावर आहे। सौ राजश्रीताई हेमंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन। वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाचा त्रिवेणी संगम असणाऱ्या सौ राजश्रीताई हेमंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी खासदार हेमंत पाटील, सौ राजश्रीताई हेमंत भाऊ पाटील, नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर, शिवसेनेचे नांदेड जिल्हा प्रमुख उमेश मुंडे, दत्ता कोकाटे, गोदावरी अर्बनचे MD धनंजय तांबे आदी उपस्थित होते। यावेळी सौ राजश्रीताई हेमंतराव पाटील यांच्यासाठी अभिष्टचिंतन करण्यात आले।